जागतिक महिला दिनानिमित्त चित्रा वाघ यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडला, तसेच महिला व महिलांवर होणारे अत्याचार विषयी एक मोठी लिस्ट सादर केली. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध नेते कशा प्रकारे महिलांवर अत्याचार करत आहेत तेही सांगितले. चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या, फक्त एक दिवस महिला दिन साजरा करणे आपल्याला जमणार नाही, तसेच राज्यातील महिलांच्या स्थितीवर बोलणं महत्वाचं आहे. महिलांवरील अत्याचारात बरेच मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अगदी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवर सुद्धा अत्याचार झालेले आहेत. अशा बऱ्याच घटना चित्रा वाघ यांनी आज उघड करून दाखवल्या आहेत. सोबतच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर हल्लाबोलही केला आहे. नमस्कार. नागपूरमधील माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनो आणि भगिनींनो, सगळ्यांनाच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आज खरं तर महिलांसाठी नाही म्हटलं तरी महत्त्वाचा दिवस, जो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आणि असं असताना फक्त एक दिवस महिलांसाठी साजरा करून त्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही. तर राज्यातली जी परिस्थिती आहे, राज्यामध्ये महिलांची जी स्थिती आहे, त्याच्यावरती बोलणं अतिशय क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आली आहे. आपण पाहिलं की मागच्या काही दिवसांमध्ये महिलांवरचे जे अत्याचार आहेत त्याच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बलात्कार असतील, सामूहिक बलात्कार असतील, विनयभंग असतील, जबरदस्तीने गर्भपात करणं असेल, अशा घटना मोठ्या संख्येने, राज्यातला असा एकही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या नाही. अगदी कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा उपचारासाठी दाखल झालेल्या महिला आणि मुलींवरती बलात्कार झालेत, त्यांचे विनयभंग झाले. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बऱ्याच घटना आहेत, त्याचं मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. फार नाही, अगदी मागच्या एक दीड महिन्यातल्या काही गोष्टी तुमच्यासमोर मी मांडू इच्छिते, ज्याच्यावरून मी जे सांगतीये त्याचं गांभीर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. बीडमध्ये एका लहानग्या मुलीवरती अनेक जणांकडून सामूहिक बलात्कार झालेला आहे. मुंबईमध्ये कुर्ला या ठिकाणी एका तरुणीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. महिला वकिलाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. का केला? कारण दौंडच्या DYSP ने तिला छळलं होतं, तिला खोट्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवलं जात होतं आणि त्यातून तिने मंत्रालयाच्या समोर स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. लातूरच्या उदगीरमध्ये प्रसूतीगृहामध्ये गेलेल्या महिलेचाही विनयभंग त्या ठिकाणी झाला. रोहिणी खडसे ज्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आहेत त्यांच्यावरती चाकू आणि तलवारीने हल्ले झाले. महाडच्या महिला सरपंचाची बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. गडचिरोलीमध्ये सिनेमात काम देतो असं सांगून मुलींना पळवून देणारी एक फार मोठी टोळी त्या ठिकाणी सक्रिय झाली. काही दिवस पैसे देतात आणि नंतर त्या मुलीशी संपर्क पूर्णपणे तुटतो. त्या मुली कुठं जातात, काय जातात, त्यांच्यासोबत काय होतं माहीत नाही अजून. पुण्यामध्ये तर सततच्या घटना घडतात. साताऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विरारमध्ये अत्याचार, त्याच्यावर ते मध्ये गर्भवती राहिली, पोलिसांनी महिला बालकल्याणसमोर मुलीला उशिरा नेलं आणि त्याच्यामुळे तिचा गर्भपात होऊ शकला नाही. आता त्या मुलीला ज्या परिस्थितीमध्ये ती आहे तिला ठेवण्याचा जबाबदार कोणी घ्यायची? अंबरनाथमध्ये 21 वर्षे तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. औरंगाबादमध्ये डॉक्टरकडून नर्सवर बलात्कार झाला आहे. इंदापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून एका विद्यार्थिनीने त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे. साताऱ्याला वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडनं मारहाण. तुमच्या इथं वर्धा आरवी या ठिकाणी गर्भपाताचा गोरखधंदा तर चालूच होता आणि त्याच आरवीमध्ये अगदी त्याच दिवसांमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कारसुद्धा झाला. मुंबईतल्या गोवंडीमध्ये केटरिंगचं काम संपवून घरी परतणाऱ्या एका मुलीवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाला. नागपूरमध्ये तरुणीवर ॲसिड अटॅक झाला. पण या ज्या सगळ्या घटना घडत आहेत, या घटना घडल्यानंतर
आपल्याला असं वाटतं आहे की इथं कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे किंवा इथं महिलांना संरक्षण दिलं जातं, महिलांची सुरक्षा केली जाते? ही सुरक्षा पूर्णपणे वाऱ्यावर आहे. पोलीस यंत्रणा तर अशा पद्धतीने काम करते आहे की सरकारच्या दावणीला बांधल्यासारखी. म्हणजे कालचीच एक घटना की जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेला मुंबईमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्या ठिकाणी 37 लाख रुपयाची लाच मागण्यात आली. लाच कोणी मागितली? ही लाच मागितली एका पोलिसाने. 5 लाख तुला, 2 लाख माझ्या सिनियरला, 30 लाख त्या बाईला, असं काहीतरी करून. म्हणजे अक्षरशः काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि एखाद्या बाईच्या शिलाची 30 लाख रुपये किंमत ठरवणारे हे कोण? यांची हिंमत कशी होते? त्यातल्या त्यात ACBचा ट्रॅप लागला आणि तो जो कोण पोलीस होता तो त्या ठिकाणी पकडला गेला. पण यावरून तुमच्या लक्षात येईल की राज्यामध्ये ज्यांच्याकडे महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आहे ते पोलीसच कसे महिलांच्या जीवावरती उठलेत. राज्यामध्ये संरक्षण आहे भूखंड घेणाऱ्यांना, राज्यामध्ये संरक्षण आहे बलात्कार करणाऱ्यांना, राज्यामध्ये संरक्षण आहे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना. पण महिलांच्या सुरक्षेसाठी मात्र, महिलांना संरक्षण देण्यासाठी मात्र हे सरकार त्या ठिकाणी सक्षम नाही, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.